नमस्कार, देशांती मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते। निवडणूक आयोग लोकशाही संपवण्याचे कटकारस्थान रचत असून अनेक मतदारांची नावेच यादीतून बाद केली आहे। यामध्ये भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निवडणूक यंत्रणेतील अधिकारी यांच्या थेट संबंध असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना काही दिवसांपूर्वी केलाय। फॉर्म नंबर 7 वापर करून प्रत्येक मतदार संघातून 5,000 नाव बाजूला काढण्याचं काम करत आहे। त्यामुळे आमातिमा तिन्ही पक्षांची मागणी आहे की तुमच्याकडे दाखल झालेल्या फॉर्म नंबर 7 श्वेत व्हाईट पेपर, श्वेत पत्रिका काढावी आणि कुठल्या कुठल्या इथे श्वेत दाखल झाल्या ते सांगावं। कित्येक ठिकाणी माणसं मृत्युमुखी दाखवले, ते जिवंत आहेत। सिन्नर मतदारसंघामध्ये 5,000 नावं अशीच पकडण्यात आली। जेव्हा त्या तिथील गावकऱ्यांच्या लक्षात आलं की असं असं होतंय, स्वतः गावकऱ्यांनी भेट घेतली आणि गावकऱ्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांची नावं परत आणली। आता जर त्यांना मृतच दाखल होतं तर ते परत कसे काय? याचा अर्थ की कुठेही पारदर्शीपणा नाही। इथे सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचे अधिकारी काम करतायत, ही धक्कादायक बाब एका सर्व्हेतून समोर आली असून शिर्डी, चंद्रपूर, चिखली, आर्वी, अकोला पूर्व, धामणगाव रेल्वे, कामठी, नागपूर, कणकवली, कोथरूड, हातकणंगले अशा बऱ्याच मतदारसंघात भाजपाला पोषक नसलेल्या मतदारांची हजारो नावे बाद केल्या गेली आहेत आणि त्या जागी त्यांनी त्यांच्या मतदारांची नावे घुसवली असा सनसनाटी आरोपही आव्हाड यांनी यावेळी केलाय। भाजपने यासाठी एक स्पेशल ऍप्लिकेशन काढले असून हे ऍप्लिकेशन भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व केंद्रातील काही निवडणूक अधिकाऱ्यांशी जोडले गेले आहे। भाजपाला नको किंवा मिळत नसलेल्या मतदारांची यादी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवल्यानंतर ती यादीच बाद केल्या जाते आणि त्या जागी भाजपाच्या बाजूने असलेल्या मतदारांची नावे घुसवण्यात आल्याची धक्कादायक बाब आव्हाड यांनी माध्यमांसमोर आणली। संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपा व निवडणूक आयोगाने हा खतरनाक खेळ खेळला असल्याचा आरोप त्यांनी केलाय, तर याची त्यांच्या मित्र पक्षाला भनकही नसल्याचे आव्हाड म्हणाले आहेत। आता नेमके भाजपाने काय केले हे पाहूया। भाजपाने त्यांच्याच अंतर्गत त्यांच्या पक्षप्रमुखांमार्फत सर्व्हे केला, त्यामध्ये भाजपाला न मिळणाऱ्या मतदारांच्या नावांवर टिकमार करून त्या त्या मतदारसंघातील अंदाजे 8,000 ते 10,000 यादी पुढे पाठवली। तेथे भाजपाचे हस्तक असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी ती नावे मतदार यादीतून गायब केली व भाजपाकडून ओके असलेली मतदारांची दुसरी यादी तिथे रिप्लेस केली। याबाबत आमच्याकडे काही मतदारसंघातील मतदारांच्या नावातील करण्यात आलेल्या हेराफेरीचे सबळ पुरावे असून उर्वरित मतदारसंघातील मतदार यादीची तपासणी सुरू असल्याचे आव्हाड यांनी यावेळी सांगितले आहे। स्वायत्त संस्थांवर कब्जा। लोकशाही टिकवण्यासाठी घटनाकारांनी काही स्वायत्त संस्थांची निर्मिती केली। या संस्थांवर कुणाचाही हस्तक्षेप किंवा अंकुश असू नये असे अभिप्रेत आहे। त्यातील निवडणूक आयोग ही संस्था आहे, परंतु या संस्थेवर सुद्धा गेल्या दशकापासून भाजपाने आपला कब्जा केलाय। मुख्य निवडणूक आयुक्तांसह अन्य आयुक्तांची निवड भाजपाने करून ही स्वायत्त संस्था ही आपल्या ताब्यात घेतली आहे। भाजपाला वाटेल तसे या संस्थेचे कामकाज सुरू आहे। ही संस्था भाजपच्या हातचे बाहुले बनले असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय। यादीत नाव असल्याची खातरजमा करा, मतदारांनी आपले नाव यादीत आहे की नाही याची खातरजमा करावी, नाव नसेल तर तात्काळ संवैधानिक मार्गाचा अवलंब करून यादीत नाव घालावे, किंवा ते शक्य नसेल तर किमान तशी लेखी तक्रार स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडे करावी। लोकशाही वाचवायची असेल तर आता मतदारांना जागरूक व्हावे लागेल, अन्यथा भाजपा असे कटकारस्थान रचून महाराष्ट्रातील मतदारांच्या भावनेशी खेळत सत्ता काबीज करून लोकशाही संपवेल असा इशारा आव्हाड यांनी यावेळी दिला आहे। लोकशाही वाचवण्यासाठी देशोन्नतीचे पाऊल। लोकशाही वाचवण्यासाठी देशोन्नतीने पाऊल उचलले असून मतदार यादीत नाव बाद असलेल्यांसाठी खास दालन उपलब्ध केले आहे। लोकसभेच्या निवडणुकीत नाव असून विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीत नाव नसेल तर प्रथम स्थानिक संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नोंदवावी, तसेच दैनिक देशोन्नतीकडेही त्या तक्रारीची कॉपी पाठवावी। त्यासाठी आपले नाव, प्रभाग क्रमांक, यादीचा भाग क्रमांक, मतदान केंद्र, वोटर क्रमांक आदींचा नावासह
स्पष्ट उल्लेख असावा। यासाठी देशोन्नती हेल्पलाईनच्या म्हणजेच 9822593930 या व्हॉट्सअप क्रमांकावर ती माहिती पाठवावी किंवा आपल्या नजीकच्या देशोन्नती वार्ताहराकडे किंवा कार्यालयात ती तक्रार द्यावी। अशी तक्रार आल्यावर त्यानुसार संबंधित विभागाकडे ती लावून धरण्यात येईल। याकरिता सेवाभावी संस्थांनी व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे।